नमस्कार, अमेझ पूजा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता श्रावण मास संपत आलेला आहे, सगळ्यांना वेळ लागला आहे नॉनव्हेज खायचं. तर आजचा मेनू आहे बटर चिकन. तर इथं मी घेतलेलं आहे 750 ग्रॅम चिकन, लाल तिखट 1.5 चमचा घेतलं आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 2 मीडियम साईजचे कांदे, 4 टोमॅटो, 15 ते 16 काजू, हळद, कोथिंबीर, कसुरी मेथी, मीठ आपल्या चवीनुसार, बटर घेतलं 1.5 ग्रॅम, ही शाई आहे, फुल क्रीम असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता, तेल, आलं लसणाची पेस्ट आणि लिंबू. तर आपण आपलं आता चिकन मॅरिनेट करू. तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ, मीठ हे आपल्या चवीनुसार टाकायचं, लाल तिखट टाकायचं, तिखट हे आपल्या चवीनुसार टाकायचं, कसं आपल्याला तिखट आवडतं त्याच्यानुसार. हळद टाकूया, आले लसूण पेस्ट, आणि इथे मी थोडा लिंबू पिळते. इथे तुम्ही दही सुद्धा टाकू शकता जर लिंबू नको असेल तर. आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आपलं हे मिक्स करून झालं आहे, हे 1/2 तास आपल्याला मॅरिनेट करायचं ठेवायचं आहे. हे मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण इकडे चिकनच्या ग्रेव्हीची तयारी करू. याच्यामध्ये आता मी ही कढई गरम करून घेतले, याच्यामध्ये तेल टाकते, तेल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बटर. याच्यामधलं मी निम्मं बटर याच्यामध्ये टाकते, थोडं बटर नंतर यूज करायचं आहे आपल्याला. आणि बटर चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता बटर मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा. ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकलं टाकायचं टोमॅटो. मी तर टोमॅटोच्या बिया काढून घेतले, तुम्ही डायरेक्ट सगळं अख्खे टोमॅटो घेतले बियांसहित तरी चालत आहे. आता याच्यामध्ये टाकायचे काजू, हळद टाकायची. हळद ही थोडीच टाकायची कारण आपण ऑलरेडी चिकनला लावली हळद, त्यामुळे. हा आपला सगळा मसाला, धने पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट. मीठसुद्धा सगळीपूर्ण टाकायचं आहे कारण आधी आपण चिकनला लावले मीठ, त्यामुळे थोडं मीठ टाकायचं याच्यामध्ये आपण. आणि आले लसूण पेस्ट, आले लसूण पेस्ट त्याची उरली ती सगळी टाकून घ्यायची आहे आपल्याला. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कोथिंबीर. थोडी कोथिंबीर मी ठेवते गार्निश करण्यासाठी नंतर. आता हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला 1-10 मिनिट थोडं मीडियमपेक्षा थोडंसं जास्त गॅसवरती मी आपल्याला मीडियम गॅसवरती ठेवलं तरी चालतं आहे, 10 मिनिट ठेवायचं आहे. थोडंसं मिक्स करून घेऊ जेणेकरून हे खाली लागलं नाही पाहिजे. हे अजून 1-5 मिनिटात शिजेल. आता बघूयात, हे आपलं चांगली ग्रेव्ही शिजून झाली आहे. आता हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करायचं आहे. तर हे आपलं थंड होत आहे तोपर्यंत आपण चिकनला शिजवून घेऊ. एका कढईमध्ये आता आपल्याला तेल घ्यायचं आहे आपल्याला. मी 3 चमचे तेल घेतले, थोडंसं गरम करून घ्यायचं आहे.
आता हे गरम झालंय थोडंसं तेल, त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण हे चिकन घेतलंय ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल हे गरम असतं त्यामुळे थोडं हळू टाकायचं चिकन टाकताना. गॅस आम्ही बारीकच ठेवतो. ह्याच्यात आपल्याला बटर टाकायचं आणि हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं बटर आणि चिकन. हे बटर चिकन आहे त्याच्यामुळे आपल्याला बटर थोडं जास्तच लागतं, त्यामुळे भरपूर यूज करायचं, त्याने जरा छान टेस्ट येतो. आता हे चांगलं मिक्स झाले, आता आपल्याला हे सगळं 1-10 मिनिट बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं. एक मिनिट आता चिकनला पाणी सुटलंय, आपलं एक चिकन आता अजून 5-7 मिनिटांमध्ये शिजेल. थोडंसं अजून याला शिजवून घेऊयात आपण. आता हे थंड झाले, आपण आता हे मिक्सरला याची एकदम बारीक पेस्ट करून घेऊ. पाणी बिलकुल नाही घालायचं पेस्ट करताना याच्यामध्ये. बघूयात आपण हे अशी एकदम बारीक करून घ्यायची पेस्ट मिक्सरला पाणी न घालता. आता आपलं चिकन शिजलंय, थोडंसं शिजायचं बाकी आहे, पण आता बारीक गॅसवरती हे जे पाणी आहे ते झाकण न लावता आटवून घ्यायचं आपल्याला, पुन्हा आटवून घ्यायचं पाणी त्याच्यावर. आता चिकनमधलं हे जे पाणी आहे पूर्ण निघालंय, त्यातलं थोडंसं पाणी आपल्याला ठेवायचं आहे. आता आपण तोपर्यंत दुसरी स्टेप बघू. आता ह्याच कढईमध्ये मी तेल घेते, दोन चमचे तेल घेतले, कढई थोडी गरम करून घ्यायची. आणि जो आपला हा मिक्सरला बारीक केलेली पेस्ट आहे मसाला, तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. ते तेलात मिक्स करून घ्यायचं पूर्ण. मी गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवल्यानंतर त्याच्यात हे लाल तिखट आणि धने पावडर टाकले. तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि कसुरी मेथी ही ऑप्शनल आहे, पण कसुरी मेथीने छान टेस्ट येते. त्याच्यामध्ये आपल्याला आपलं जे चिकन आहे शिजवून घेतलेलं आपण ते टाकून घ्यायचं. हे चिकन या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. थोडीशी ही क्रीम शाही म्हणजे, पण ही ऑप्शनल आहे, म्हणजे ही नाही टाकली तरी चालते, टाकलीच पाहिजे असं काही नाही. आता हे सगळं आपल्याला 1-3 मिनिटांसाठी गॅसवरती ठेवायचंय. बारीक गॅसवरती ठेवलंय, झाकून ठेवायचं 2-3 मिनिट. याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते. तुम्हाला कन्सिस्टन्सी कसे हवे तसं तुम्ही पाणी टाकू शकता, म्हणजे किती पातळ हवं आहे त्याच्यानुसार. आणि 2 मिनिट अजून हे झाकून ठेवायचं, बारीक गॅसवरतीच ठेवायचं आहे.
आणि आता आपल्या याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आहे अजून आणि मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं मिक्स करायचं. बटर कोणून ह्याच्यामध्ये वितळलं पाहिजे. अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून अमेझ पूजा ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. आता हे मेल्ट झाले. आता आपण हे आपलं बटर चिकन रेडी आहे. आपण हे आता सर्व करायला आहोत. आणि त्याला आपण गार्निश करू. बटर चिकन आहे त्याच्यामुळे बटर हे हवंच जास्त. आपलं हे बटर चिकन तयार झालेलं आहे.